Thank you.
नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला माझा आणि तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की कोमलताई कुठं गेली, म्हणजे अचानकच कुठं गेली, काय झालं. तर तुम्हाला समजलंच असेल की मी कुठं गेले आणि पण का गेले ते पण सांगते तुम्हाला आणि कशामुळे गेले ते पण सांगते तुम्हाला. तर तुम्हाला सांगू का मी का गेले ती, कारण मी दाजींमुळं गेले आणि दाजींचं पण खरंच खूप खूप आभार. दाजींनी म्हणजे खरंच धन्यवाद त्यांना आणि त्यांना म्हणजे आभार बैभार मानलेलं आवडत नाही तर माझं. तर तसं पण म्हणतात म्हणजे तुला तुझी काळजी मी नाही घेणार तर कोणी घेणार, आणि म्हणजे कोणासाठी म्हणजे जे करायचं ते कोणासाठी करायचं आहे, माणसांसाठी म्हणजे आता आई म्हणजे कोणासाठी करायचं आहे, म्हणजे एवढं कशासाठी करायचं आहे, म्हणजे एवढं जीवन जगायचं आहे कशासाठी जगायचं आहे. आपल्या स्वतःला जर आनंद नाही मिळाला तर मग या जीवनाचा काय अर्थ आहे जगण्यातच. मग तू जर रडत बसली तर मग म्हणजे काय अर्थ आहे, म्हणजे मी पण कष्ट करून काम करून काय उपयोग आहे त्याचा. मग त्यांनी माझा व्हिडिओ बघितला पूर्ण आणि मग त्या व्हिडिओमध्ये मी मला रडलेलं बघितलं की मग दाजी 5 वाजताच घरी आलं आणि मग आम्ही 5 वाजता इथून गेलो. कामावरून सुट्टी घेतली 5 वाजता आणि आलं घरी आणि मग 5 वाजता आम्ही इथून निघलो. तर आम्हाला 8:30 वाजलेल्या घरी जायला, लांब नाही जवळच आहे म्हणजे तसं गाव, त्यामुळं तर आम्ही गेलो. इथून किती किलोमीटर आहे माहीत नाही मला, पण हायजराजवळ. आणि कसं आहे घरची रिक्षा असल्यामुळं गेलो आम्ही. जर रिक्षा भाड्यानं करायची असतील तर मीच नको म्हणलं असतं, कारण कसं आहे माहीत आहे का कमावणारा एकटाच आहे, त्यामुळं मग मी पण जास्त कुठल्या गोष्टीला हे करत नाही. पण देवासाठी नाही तर माझ्या देवासारख्या आईसाठी मी गेले तिथं. तुम्ही म्हणताल की गेली रडली एवढ्या व्हिडिओमध्ये गेली, तर काही जणांनी मस्करी उडवत्यान माझी आणि काही जणांना म्हणजे भावना कळतील असं आहे. तर गेली लगेच पण कसं आहे माहीत आहे का, एक आपल्या आईचं जे हे असतं ना ती वेगळंच वाटतं, कारण मी गेल्याच्या नंतर तिथं माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता आणि येतानाचे भाव वेगळेच होते माझ्या आईचे. तर इतकं भारी वाटलं ना तिला, इतकं भारी वाटलं ना आम्ही गेल्यावर. तर आम्ही गेलो परत रात्री पण गेलो तिथं, कारण रिक्षा घरची असल्यामुळं मग कुठं पण जायला येते. मग तिथं गेलो रात्री, बघितलं ते सगळं पूर्ण देवाचं ते हे, परत आई ही आम्ही सगळीच घरी आलो. मग काल सकाळी तर लगेच आलो, कारण आज सोमवार आहे, आज माहीची परीक्षा होती सकाळ, त्यामुळं रात्रीच आले मी, लगेचच काल आले. म्हणजे फक्त एका रात्रीसाठी गेले होते, तर एका रात्रीसाठी एवढी ही करून आम्ही गेलोत आणि खरं दाजींनी नेलं मला त्यामुळं. तर बघा मग बघितला व्हिडिओ तुम्ही कसा वाटला नक्की सांगा मला, लाईक शेअर कमेंट करून. आणि आईनं यात्रेत माझ्यासाठी काय काय घेतलं ते पण दाखवते तुम्हाला. आणि म्हणजे तिचा जीव इतका मोठा झाला होता ना आम्ही गेलो होतो, तर म्हणजे लई भारी वाटलं तिला, लई म्हणजे भारी वाटलं. आणि मला सगळे नातेवाईक भेटले माझे, आणि नातेवाईक भेटूनच्या भेटून तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझे सगळे नातेवाईक आहेत ना माझे सगळे व्हिडिओ बघतात, म्हणजे जेवढं नातेवाईक आहेत ना माझे तेवढे सगळे व्हिडिओ बघतात, कारण मी यात्रेत गेले होते ना तिथं. आता सगळेच येतात, सगळेच म्हणायचे आम्ही तुझा व्हिडिओ बघतो, आम्ही तुझा व्हिडिओ बघतो. कारण मला जी मला ओळखत नव्हती ती पण ओळखायला लागली मला. मला लई भारी वाटलं पण खरंच की म्हणजे लई म्हणजे लई शब्दात पण सांगू वाटत नाही, म्हणजे इतकं भारी वाटलं मला गेल्याच्या नंतर. सगळीच भेटली मला, सगळी भेटली आणि सगळीच माझा व्हिडिओ बघतात, एक पण व्हिडिओ सोडत नाहीत ती माझं, सगळी व्हिडिओ बघतात. तर माझ्या सगळ्या नातेवाईकांना मनापासून धन्यवाद आणि थँक्यू माझे, तुम्ही सगळे व्हिडिओ बघतात माझ्या सगळ्या नातेवाईकांना. तर चला मग बाय.